साक्री तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते यांनी सकाळी 10 वाजल्याच्या सुमारास आघाडी सरकारच्या विरोधात ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द होण्यास कारणीभूत आघाडी सरकारच्या हलगर्जीपणाचा जाहीर निषेध केलाय. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून साक्री पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना निवेदन देण्यात आलंय. भाजपा कार्यकर्ते ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष महेंद्र दिसले, शैलेंद्र आजगे, तालुका अध्यक्ष वेडू अण्णा सोनोने यांच्यासह अनेक जण यावेळी उपस्थित होते. राजकीय ओबीसी आरक्षण या सरकारने जनगणना केली नाही ओबीसीची, म्हणून हे आरक्षण घालवलं. आणि मराठा समाजाचं आरक्षण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्रजींनी अतिशय अभ्यासपूर्वक मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, परंतु हे सरकार त्या ठिकाणी कोर्टामध्ये मराठा समाजाची बाजू मांडण्यामध्ये अपयशी ठरलं. आणि ओबीसी समाजाचं सुद्धा झालं की 13/12/2019 ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने या राज्य सरकारकडे हे मागितलं की ओबीसी आरक्षणाचा आपण डाटा पाठवा, या सरकारने पाठवला नाही. वेळोवेळी हे सरकारला सुप्रीम कोर्ट आणि त्या ठिकाणचे वकील वेळोवेळी यांच्याकडनं माहिती मागत होते, परंतु हे सरकार तीन चाकी सरकार आहे. मुख्यमंत्री काय बोलतात, उपमुख्यमंत्री काय बोलतात, ओबीसी मंत्री वेलेक्टिवार काय बोलतात, म्हणजे यांच्यामध्ये तालमेल नाही. जसा सरकशीचा खेळ असतो एका तासाचा, तसा हा सरकशीचा खेळ ही आघाडी सरकार करत आहे. मुख्यमंत्री निर्णय घेतात, उपमुख्यमंत्री स्थगिती देतात, वेलेक्टिवार म्हणतात असं होईल, म्हणजे या सरकारामध्ये तालमेल नाही. सरकस सारखं हे सरकार आहे. आज ओबीसी समाजाला ज्या गोपीनाथराव मुंडे असतील, भारतीय जनता पार्टीचे असतील, जे ओबीसीचे नेते असतील, यांनी जे त्यांना राजकीय आरक्षण मिळवून दिलं होतं, तर या सरकारने राजकीय आरक्षण घालवण्याचं पाप या सरकारने केलं. हे सरकार सुप्रीम कोर्टामध्ये अपयशी ठरलं, मराठा समाजासाठी अपयशी ठरलं. शेतकऱ्यावर अन्याय होत आहे, वीज कनेक्शन तोडलं जात आहे, गोरगरीब जनतेवर अन्याय होत आहे. हे सरकार म्हणजे वसुली सरकार आहे. या सरकारचे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये वाजे आहेत. एकच आतापर्यंत वाजे सापडलं, परंतु असे प्रत्येक आरोग्य डिपार्टमेंट असेल, गृह असेल, महसूल असेल, अनेक डिपार्टमेंटमध्ये असे वाजे आहे. आणि हे सरकार म्हणजे वसुली सरकार आहे. यांना फक्त वसुलीशिवाय काही पडलेलं नाही. न्यूज 15 मराठीसाठी रतनलाल सोनवणे, साखळी, धुळे.